मित्रांनो, सध्या या पृथ्वीवर टाकाऊ वस्तूंचा फार मोठा कचरा तयार झाला असून तो पर्यावरणाला बाधक ठरत आहे आणि या कचऱ्यातूनच चांगल्या गोष्टी होऊ शकतात. त्याचा पुनर्वापर केला तर खरेदी कमी होऊ शकते, विजेची बचत होऊ शकते, पाण्याची बचत होते आणि पर्यावरण सुधारणेला मोठा वाव आहे. म्हणून मी हा प्रोजेक्ट हाती घेतला आणि याबद्दलची ही एक वृत्तपत्रातील ही बातमी. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून कचरा टाळा, रामदास खंडागळे. काय बातमी आहे पहा. अकोला. टाकाऊ वस्तू रस्त्यावर फेकल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढून प्रदूषणात भर पडते. नागरिकांनी जागरूक होऊन टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केल्यास कचरा टाळता येतो. उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय पदार्थ सेवन करणे आवश्यक आहे. असे पर्यावरण मित्र तथा सेवानिवृत्त मुख्य अभियंता रामदास खंडागळे यांनी रोटरी क्लब नॉर्थ अकोल्याच्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रतिपादन केले. कारण हे जे मी मत मांडलं हे रोटरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब नॉर्थ अकोल्याचे उपाध्यक्ष मनोहरराव हरणे तर सचिव विजयानंद मुळपकर आदी मंचवर उपस्थित होते. रोटरी क्लबच्या वतीने महादेव मानकर यांनी प्रमुख वक्ते रामदास खंडागळे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. प्रमुख वक्त्याचा परिचय चांडक यांनी दिला. सुविचार महादेव मानकर यांनी सांगितला. संचलन मनोहरराव यांनी केले. पहा मंडळींनो, हे जे कार्य आहे हे कार्य मी फार जुन्या काळापासून हाती घेतलेलं आहे. आणि पहा हे रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि मी मार्गदर्शनकर चालला. म्हणून मी म्हणतो की टाकाऊ वस्तू ही देशाची संपत्ती आहे. ती मातीत घालू नका, जाळू नका, पुरू नका. तिचा वापर करा. देशाच्या संपत्तीत वाढ होते, पर्यावरण सुधारते. माझे रामदास खंडागळे.